नमस्कार मी ज्ञानेश्वर खरत पाटील आपण दोन निवेदनं पाठवलेली आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे आम्ही काही विरोधक नाही आहोत आम्हीसुद्धा त्याच इन्स्टिट्यूशनमध्ये शिकलेलो आहोत आम्हाला त्याविषयी प्रचंड आदर आहे परंतु आज आम्ही मी असेल किंवा बाकीच्या संघटना असेल आज कृषी विद्यार्थ्यांसाठी आम्ही लढतो आहोत ते लढत असताना कृषी विद्यार्थ्याचं आर्थिक शोषण जर होत असेल किंवा तो आर्थिक अडचणीत असेल किंवा आता जगचपूर्ण आर्थिक अडचणीत असेल तर त्या संदर्भात त्यासाठीची फी माफी करणे फी कमी करणे यासाठी लढणं आमचं काम आहे आणि त्यासाठी आपण दोन निवेदनं पाठवलेली आहेत पहिल्या निवेदनामध्ये आपण उल्लेख केला होता की बा पी डी सीसाठी विद्यार्थ्याकडनं सात सातशे रुपये घेतले आणि आता त्याला डिग्रीसाठी जो कॉम्युनिकेशन जे होणारच नाही आहे त्याला विरोधच आहे आमचा या परंतु त्याचं ज्या फॉर्म भरणं सुरू आहेत तर त्यासाठी त्याच्याकडनं हजार हजार रुपये म्हणजे सतराशे सतराशे रुपये फक्त त्या डिग्रीचे विद्यार्थ्याकडनं घेतल्या जात आहेत तर याच्या विरोधात आपण ते पाठवलं होतं त्याच्यावर विद्यापीठाकडनं काहीच निर्णय झाला नाही त्याच्यावर कुठल्याच प्रकारचं ॲक्शन विद्यार्थ्या विद्यापीठाकडनं घेतल्या गेली नाही त्याच्यानंतर आपण दुसरं निवेदन पाठवलं हो दुसऱ्या निवेदनामध्ये आपण काही प्रश्न विचारले आणि आपण त्या वि निवेदनाचा विशेष डायरेक्ट मांडला होता किंवा कॉनोकेशन रद्द करण्याबाबत पॅनाडमिक किंवा एवढी जी महामारी आहे शासनानं सगळे त्यांचे कार्यक्रम रद्द केले असताना तुम्ही हा तुम्हाला काय घाई चालली की तुम्ही हा कार्यक्रम घेत असत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये लाखोंचे प्रोग्राम झाले आहे महाराष्ट्रभर तेव्हा कोरोनाचं सावट खूप दूर गेलं होतं आपल्यापासून तेव्हा पेशंटही खूप कमी लाग निघत होते त्यावेळेस लोकांचे समारंभ लोकांचे मोठमोठाले प्रॉ हे झाले समारंभ झाले त्यावेळेस आपण आपली अठरा वर्षाची परंपरा खंडित केली तेव्हा जर आपण पाच फेब्रुवारीला दरवर्षीप्रमाणे जर घेतला असता तर तिथे काय बिघडलं असतं हा मी प्रश्न विचारला होता त्याच्यानंतर जर बाबा एवढ्या छोट्या खाणी कार्यक्रम होत असेल तर मग त्यासाठी हजार रुपये का द्यायचे किंवा बाबा या एवढ्या वेळेस कमी करा ठीक आहे तुमचे हजार रुपये तुमचा बाकीचा खर्च असेल त्याचा ऑडिट होत नाही हे आम्हाला माहिती आहे परंतु व्ही आय पीवर असेल पाहुणे राहुणे येत ये असतील विद्यापीठाला त्यांची सोयी करा करावी लागत असते काही सेटलमेंट वगैरे काही करावं लागत असते से, कराव बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात तर त्यासाठी विद्यार्थ्याच्या शेतकऱ्याचा गर गोरगरिबाचा ते हातावर पोट असणारे काम करतात आपली मुलं शिकवतात त्यांच्याकडनं हजार हजार रुपये पैसा घेतला जातो तो तु ठेवा ना तुम्ही पण एवढ्या वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तो काहीतरी कमी व्हायला पाहिजे होता जी प्राथमिक माहिती किंवा सूत्रांकडून जी माहिती आहे की बाबा जी एक मिटिंग झाली आहे त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे परंतु त्याच्यामधल्या काही लोकांना आपण परत एकदा फोन करून सांगितलेलं आहे आमची व्यथा की बाबा नो या विद्यार्थी मी हा व्हिडिओ आजचं करण्याचं कारण असं की विद्यार्थी विचारत आहेत की आपण निवेदन पाठवलं काय झालं आम्ही फी भरू की नको त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतोय की सध्या आपल्याकडं आपली पी डी सी आहे सध्या सगळं जगच थांबलं आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठं ॲडमिशन करायचं आहे किंवा काय करायचं आहे आपल्याकडे पी डी सी आहे जे काही गोष्टी आहेत त्या पी डी सीवर होऊ शकतात म्हणून सध्या आपण पैसे भरू नका ते पैसे शंभर टक्के त्याच्यात काही ना काही कमी होणार आणि झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही सर्व संघटनांनी निवेदन दिले हो मी कृषी योद्धा संघटनाच नाही सर्व संघटनांनी विद्यार्थ्यासाठीच्या ज्या कृषी विद्यासाठी काम करतात सगळ्यांनी निवेदन दिले पण कुठल्याही निवेदनावर उत्तर नाही त्याला कुठल्याही प्रकारचा सिरियस घेतला जात नाही परंतु आम्ही कृषी विद्यार्थ्यांसाठी लढणारे आहोत माझं या ठिकाणी सांगणे आम्ही बालवाडीतले नाही आहोत आम्ही बावीसशे पंचवीसले लेकर आहोत म्हणून सिरियस घ्या लॉकडाऊन आहे म्हणून अंत पाहू नका आणि या माध्यमातून जे पी एच डीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या काही छोट्या काही त्या लोकांच्या उपस्थितीत जो कॉन्वोकेशनचा प्रोग्राम घ्यायचा आहे तर त्याच्यामधल्याही बऱ्याच पी एच डीच्या विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केलेला आहे की त्यांनी कारण दाखवलेले आमचे वडील ओल्ड एज आहेत आम्ही गेलो आम्ही संपर्कात आलो तर कसं व्हायचं त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे संदीप डॉक्टर संदीप बोंद्रे त्यांनी त्यांचा तेन ईमेल जो पाठवला हो विद्यापीठाला तो स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय त्यांनी सरळ त्याच्यामध्ये सर्वच उल्लेख केलेला आहे की त्यांनी विरोध केलेला आहे की आम्हाला हे पुढं पुढं ढकलण्यात यावं आता काय गरज आहे की बाबा कॉन्व्होकेशन घेत असताना एवढं आपल्या आयुष्याचीच इथं मुभा नाही किंवा हे नाही आहे आपल्या आयुष्याचीच गॅरंटी नाही आहे तर कॉन्व्होकेशन दोन दिवस लेट होईल आणि बाकीच्या माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आमची गोरगरिबाची मुलं आहेत त्यांची जे हजार रुपये घेण्यात येतात ते हजार रुपये कमी करावे कारण की बाकीच्या राज्यात जर तुम्ही पाहिलं तर कॉन्वोकेशनची एवढी फी नाही आहे मग आपल्या राज्यात काय किंवा आपल्या राज्यातल्या चार विद्यापीठामध्ये एवढी फी का घेतली जाते हजार हजार रुपये आणि त्याहीपेक्षा बाकीच्याही ज्या फीची लूटमार भयानक चालली त्या सगळ्या विरोधात फक्त लॉकडाऊन जाऊ द्या त्या सगळ्या विरोधात आपण शांततेनं हो आक्रमकतेनं हो परंतु विद्यार्थ्यांची लूट सर्व प्रकारून थांबली पाहिजे त्या संदर्भात आपण हा आज व्हिडिओ टाकला आहे शेवटी एकच की हा जो कार्यक्रम आहे हा रद्द झाला पाहिजे ही कृषी योद्धा संघटनेची मागणी आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून जे हजार हजार रुपये घेणं चाललेत किंवा जे ज्या विद्यार्थ्यांनी भरे त्यांचे परत करावे आणि ज्यांनी भरले नाहीत त्यांना आव्हान आहे की भरू नका आणि विद्यापीठच गोंधळात आहे या कार्यक्रमासंदर्भात कारण की बऱ्याच लोकांनी आता आदरणीय बच्चू भाऊ कडूंनी सुद्धा आपलं जे आपण जे निवेदन पाठवलं होतं तेच मुद्दे त्यांच्या लेटरेडवर घेतलेत त्यांच्या विद्यार्थी संघटनेनं ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ते सुद्धा त्यांनी पाठवलेले हो आहेत म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की कोणत्याही विद्यार्थ्यांना ते हजार रुपये भरू नका आणि असं काही नाही की यांच्या डेटच्या आत हजार रुपये भरले नाही म्हणजे डिग्री भेटणार नाही आपण चार चार पाच पाच वर्ष झिजवली होती तर ती दी डिग्री अशी दी कशी भेटणार नाही ती डिग्री भेटते आपल्याला जेव्हा लागते तेव्हा आपण घेऊ पण सध्या तसल्या कोणत्याही भानगडीत पडू नका आपल्या या पॅनडमिक किंवा आपल्या या धकाधकीच्या या कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्या हजारोपेक्षी शतली गमू नका ही कृषी संघटना तुम्हाला आवाहन करते धन्यवाद